जय जय रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात. सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट DP रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर शहरामध्ये दिनांक 17 जुलै 2024 रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या यात्रा कालावधीत सुमारे 15 ते 20 लाख वारकरी भाविक दर्शनासाठी आले आहेत. या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन थापे यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी दिली. आषाढी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते. यामध्ये प्रामुख्यानं 65 एकर नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी, पत्राशेड, गोपाळपूर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांची यावर्षी संख्या जास्त असल्यानं वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्यानं मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासून 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचं काम हाती घेतलं असून या कामी शहरासह 65 एकर नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी, पत्राशेड, गोपाळपूर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1500 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 350 कायम तर 1150 हंगामी कर्मचारी काम करीत आहेत. तसेच नदीपात्रातील पाण्याच्या पात्रालगत पडलेल्या चिंद्याही गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं आहे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी वीना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम स्वच्छता नियंत्रणासाठी काम करत आहे. तसेच 65 एकर नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी, पत्राशेड, गोपाळपूर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह मेलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 41 घंटा गाडीद्वारेही कचरा गोळा करण्याचं काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालू आहे. शहरामध्ये कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 6 टिपर, 3 कॉम्पॅक्टर, 6 डम्पिंग ट्रॉलीनं व JCP साह्यानं दररोज अंदाजे 100 ते 125 टन कचरा उचलण्यात येतोय. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहनही मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी यावेळी केलं आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब, उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी ऍडव्होकेट सुनील वाळुजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, अनिल अभंगराव, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. नमस्कार. पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण 15 ते 20 लाख भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे. दररोज साधारण 100 ते 125 टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे. दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपलं स्वच्छता करणं जरा अवघड झालं होतं. त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेला आहे. हे करत असताना वाळवंट, पत्राशेड, वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम सायमल्टेनियसली सुरू केलेलं आहे.
मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने 1500 कर्मचारी नेमून केलेले असून त्यांच्यामार्फत युद्ध पातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे.